आमची बोर आहे की ज्याचं प्रेशर कमी झालं आहे. नेहमीचं प्रेशर आहे तर चांगलं असतं, पण असा आमचा अंदाज आहे की जरासं खाली चोकअप असेल तर आम्ही आता ती काढून ती साफ करण्याचा प्रयत्न करतो. मग आपण बघूया प्रेशर वाढतंय का. तर ही आहे आमची बोरवेलमधली मोटर. आम्ही मागच्या हा सेम प्रॉब्लेम आम्हाला आधी पण आलेला एक दोन आठवड्यापूर्वी, तो आम्ही काढून एकदम साफ केलेली आहे तिला, म्हणून ती स्वच्छ दिसते. आणि आता जाम म्हणजे भरपूर जास्त मळ असतो त्याच्यावरती, पण आता बघूया नक्की काय प्रॉब्लेम आहे. आम्हाला असा अंदाज आहे की जी मळ साचलेली खाली बोरिंगच्या खाली, त्याच्यामुळे पाण्याचं प्रेशर कमी झालेलं. पण आता इथे मळ तर दिसत नाही आहे, तर आपण बघूया नक्की कशामुळे पाण्याचं प्रेशर कमी झालं आहे. इकडे एके ठिकाणी पाईप फुटल्याची शंका आम्हाला दिसते, सो आपण बघूया काय होतंय. दाबा आता परत. चला, तर आता झालंय असं की आमची बोरवेल जी आहे तर त्या बोरवेलमधनं पाण्याचं प्रेशर अचानकपणे भरपूर कमी झालं. तर सर्वात पहिले आम्ही काय केलं तर मोटर बाहेर काढली. 70 फूट साधारण बोरवेलचं जी मोटर आमची आत सोडलेली होती तर ती मोटर आम्ही बाहेर काढली आणि ती वरचेवर चांगली धुवून घेतली. ह्या अंदाजाने की जर माती किंवा माती साचून किंवा चिखल साचून जर झालं असेल तर आपल्याला त्या प्रेशर वाढेल. ते केल्याच्या नंतरसुद्धा प्रेशर वाढलं नाही, म्हणून आम्ही आमच्या बोरवेलच्या कंपनीला विचारलं की काय नक्की प्रॉब्लेम असू शकतो. तर त्यांनी सांगितलं की कंडेन्सर, म्हणजे बोरवेलच्या स्टार्टरला दोन कंडेन्सर असतात, एक रनिंगचा आणि एक स्टार्टिंगचा कंडेन्सर आम्ही 3 महिन्यापूर्वी बदललेला. तर ते म्हणजे रनिंगचा कंडेन्सर बदला किंवा त्याला ॲडिशनल अजून एक 36 मायक्रोफराडचा दुसरा कंडेन्सर लावा. तर असं करून बघितल्यानंतरसुद्धा तेव्हा ज्याला पाणी येत नव्हतं, तर मग आमचे हे बोरवेलचे मेकॅनिक आहेत तळवड्यातले मालवणकर म्हणून, महिन मालवणकर, तर हे बघा पाणी परत घाण्याला सुरुवात झाली. येस, हे मगाशी तुम्ही बघितलं एकदम क्लिअर पाणी होतं, तर हे आता आम्ही हा आमचा बोरवेलचा पाईप साफ करतोय दुसऱ्या पंपाला प्रेशर लावून. तर मगाशी सांगत होतो तसं की आम्ही आमचं बोरवेलचा कंडेन्सरसुद्धा त्याला ॲडिशनल लावला तरी पाण्याचं प्रेशर येत नव्हतं बोरवेलला. मग इव्हेंच्युअली आम्ही अख्खी बोरवेल बाहेर काढली आणि त्याची मोटर आणि ॲम्प्युलर ह्या दोन्ही गोष्टी सेपरेट केल्या, त्याचा पाईप सेपरेट केला आणि आम्हाला असं जाणवलं की त्याच्यात प्रचंड प्रमाणात माती साचलेली होती, तिची साफ करणं गरजेचं आहे. तर आता सध्या ह्याचीच प्रोसिजर चालू आहे. हा पहिला आम्ही पाईप साफ करून घेतो आहे, जो जमिनीच्या लेवलच्या आतमध्ये जो पाईप गेलेला होता तो आम्ही साफ करून घेतो आहे. आणि त्याच्यानंतर मग हा साफ झालेला पाईप आणि आम्ही ॲम्प्युलरला धरून ॲम्प्युलर साफ करून घेऊ. तर ही आम्ही अशी अरेंजमेंट केली आहे, म्हणजे हा ॲक्च्युली जो पाईप आहे तो आमच्या बोरवेलचा आउटलेट आहे, पण त्याला आउटलेटच्या तोंडाला आम्ही हा दुसरा पाईप लावला आहे. आता जी आमच्याकडे एक हाफ एच पीची दुसरी मोटर आहे तर त्या हाफ एच पीच्या मोटरला आम्ही हा पाईप लावू, जेणेकरून पाईप चांगल्या प्रेशरने येईल. आणि हा अख्खा पाईप हा इकडनं तुम्हाला दिसतोय, हा जवळपास 70 फुटाचा पाईप आम्ही प्रेशरने साफ करून घेतो. त्याच्या आतमध्ये प्रचंड प्रमाणात मळ साचलेली, चिखल साचलेला, आणि ज्याच्यामुळे आमचा जो एकचा पाईप आहे त्याचं प्रेशर म्हणजे मोटर बोरवेलच्या मोटरमधनं किंवा पंपमधनं बाहेर येताना पाणी अगदी 1.5 इंचापेक्षा पण कमी पाणी येत होतं, त्यामुळे प्रेशरच येत नव्हतं बोरवेलच्या पाण्याला. तर अशा प्रकारे आम्ही हा पाईप साफ करून घेतो आहे. तर आम्ही आता अख्खा तो पाईप वगैरे साफ केल्याच्या नंतर आम्हाला असं जाणवलं की इकडे हा पाईप तुटला आहे, म्हणजे अगदी बोरवेलच्या तोंडापाशीच हा पाईप तुटला आहे. तर आम्ही आता हा पाईपचा जो जॉईंट आहे तो हा जॉईंट म्हणजे हा जो पाईप आहे अख्खा तो इकडे कापून त्याला नवीन जॉईंट लावा लागणार आम्हाला. तर तो लावून घेऊ आणि मग मोटर आतमध्ये सोडून पाणी चालून बघूया तर काम होत आहे का.
अशा प्रकारे अख्खा तो वायर जो पाईप जो तुटलेला तो जोडून आम्ही मोटर आणि पंप म्हणजे बोरवेलची जी पंप आहे आपला तो अख्खा आतमध्ये सोडलेला आहे आणि आता अशा प्रकारे परत एकदा फिक्स केला। आता आपण पाणी चालून करून बघूया की जे आपण काम केलंय त्याचा नक्की आपला रिझल्ट मिळालेला आहे का नाही। अनफॉर्च्युनेटली बोरवेलच्या पंपमध्ये असंच करावं लागतं, जे काही रेक्टिफिकेशन केलंय ते करून तुम्हाला पाणी चालू केलं पाहिजे आणि मगच तुम्हाला रेक्टिफिकेशनने काम केलंय का नाही ते कळतं। पण नंदलेस आपण बघूया। फायनली आम्ही केलेल्या कामाचा रिझल्ट आम्हाला दिसतोय। आपण व्हिडिओ चालू करायच्या आधी जे पाण्याचं प्रेशर तुम्हाला दाखवलेलं त्याच्या कंपॅरिझनमध्ये हे जर प्रेशर तुम्ही बघितलं तर नक्की 2 ते 3 फुटाचा फरक पडला आहे। म्हणजे मगाशी जे आता जी लेंथ फेकते आहे पाण्याची त्याच्या अर्ध्यापर्यंतच पाणी फेकत होतं, आता आपण तो पाईप व्यवस्थित जोडल्यामुळे म्हणजे याचा अर्थ असा की आपण साफसफाई केलेली लास्ट टाईम ती एकदम चांगली झालेली आणि त्याच्यानंतर तो पाईप फुटला, पाईप फुटल्यामुळे पाणी खालच्या खालीच बाहेर पडत होतं, वेरॅज आता तो पाईप जोडल्यामुळे प्रेशर परत आलं आहे आणि आता आपली बोरवेल अगदी व्यवस्थितपणे चालेल।